जालना शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन येण्यास सुरुवात झाली आहे। पाऊस कमी प्रमाणात झाल्याने सोयाबीनच्या दरात तेजी राहण्याचा व्यापाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे। सध्या सोयाबीनला 4 ते 4,500 दर मिळत आहे। पाहूयात भविष्यात सोयाबीन दराची स्थिती काय राहील। हे जे माल येऊन राहिले सध्या होलसेल माल आहे, चांगला माल स्टँडर्ड 10 मॉइश्चरचा असतो, त्याचे भाव 46 रुपये विकून राहिला। आणि हे जे मॉइश्चरवाले आहे ते मॉइश्चरचे जेवण कमी जास्त करून 4,000 ते 42,000 विकून राहिला। या भविष्यात भाव 5,000 आसपास वरमध्ये जास्तीत जास्त आणि खालीमध्ये 45। जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत 3 ऑक्टोबर रोजी 100 ते 200 क्विंटल सोयाबीनची आवक झाली। नवीन सोयाबीनमध्ये 20 ते 30% पर्यंत आर्द्रता असल्याने 4 ते 4,500 दरम्यान दर मिळत आहेत, तर 10% आर्द्रता असलेल्या जुन्या सोयाबीनला 4,600 ते 4,700 रुपये दर मिळत आहे। सोयाबीन दराबाबत बोलायचे झाल्यास भविष्यात दर 5,000 टप्पा गाठू शकतात असं व्यापाऱ्यांनी सांगितलं। सोयाबीनची आवक चालू झालेली आहे, 100 ते 200 क्विंटलच्या जवळपास आलेली आहे, पण रेट इतके कमी झालेले आहे की शेतकरी ह्या भावात त्याला काही उरणार नाही। सध्या 20 मॉइश्चरचं सोयाबीन 4,000 रुपये आहे आणि त्याच्यानंतर समजा जसं कमी होईल मॉइश्चर तसं वाढू शकतं। आणि जुन्या सोयाबीनचे भाव 4,600 रुपये जे 52-53 विकत होते त्याचे भाव 4,600 झालेले आहे। ह्या भावात शेतकऱ्याला काही पुरत नाही आहे। आज मजुरीचं 4,000 पासून 5,000 एकर काढायला ते चाललं आहे। मशीनवाला आहे त्याच्यात 200 रुपये क्विंटल मशीनवाला घेतो, तर ह्या भावात शेतकऱ्याला पुरत नाही आहे। पुन्हा माल कम से कम 30 ते 40% शॉर्टेज अटेन जाईल सोयाबीनचा, तर ह्या हिशोबाने सोयाबीन भविष्यात 5,000 लोक जायला पाहिजे आमच्या हिशोबाने, काऊन की मालाचं तितकं हे नाही आहे। पण गव्हर्नमेंट आता तेलाचं काय करतो, आयात केलं तर त्याच्यात शेतकरी काही सुधारणार नाही, भविष्य खोटं दिसतं। तेल आयात करीत राहिलं तर गव्हर्नमेंट भाव कमी होतच राहणार याचे, हे भावात शेतकऱ्याला पुरत नाही। हे सोयाबीन 5,000 रुपये लोक जायला पाहिजे शेतकऱ्याच्या हिशोबाने आमच्या हिशोबाने शेतीत जे हे, काऊन की यावेळेस पाऊस इतका कमी झालेला आहे की आपल्याजवळ पाणी आता पुढं क्रॉप आहे नाही आहे। याच्यात गव्हर्नमेंटची जर पॉलिसी सुधारली, गव्हर्नमेंटने जर आयात तेलवर ड्युटी वाढवली तर शेतकऱ्याचं काही ना काही भलं होणार आहे। जर असंच चालू राहिलं, जर आयात ड्युटी नाही लावली तर शेतकरी मारणार। फक्त पॉलिसी गव्हर्नमेंटला एवढं करावं लागेल, आयात मालावर ड्युटी वाढवावं लागेल तेलावर, तर शेतकरी सुधारणार आहे। सोयाबीन दराबाबत शेतकरी आशावादी असून सोयाबीनचे दर 6 ते 7,000 दरम्यान असायला हवे असं शेतकऱ्यांनी सांगितलंय। मार्केटमध्ये आता हे नवीन सोयाबीन आलेलं आहे, तरी सध्याच्या मार्केटमध्ये भाव याला 4-4,500 रुपये, तर आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याची की 6 ते 7% भाव मिळाला पाहिजे। पाऊस नसल्यामुळं उत्पादनामध्ये लय भरपूर कट झालेला आहे, तर आमची अपेक्षा आहे शेतकऱ्याची की एवढा एवढा भाव मिळाला पाहिजे, 6 ते 7,000 पर्यंत आमचा भाव ठरवून द्यावा शेतकऱ्याचा, एवढीच माझी शासनाला नम्र विनंती आहे। मागील वर्षी झालेल्या सोयाबीनच्या बंपर उत्पादनामुळे अजूनही सोयाबीनचा मोठा साठा उपलब्ध आहे, यामुळेच नवीन सोयाबीनचे दर 4 ते 4,500 दरम्यान असून जास्तीत जास्त 5,000 पर्यंत जातील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे। नारायण काळे, न्यूज 18 मराठी, जालना।